गायझर व्यवस्थित जर सांभाळला तरच त्याचा रिझल्ट चांगला मिळू शकेल आपल्याला, नाहीतर गायझर समाधानी नसेल तर या गोमूत्रामध्ये तेवढे औषधी गुण येत नाही. त्यामुळे गोपालन करताना ह्या सगळ्या गोष्टी आपण कटाक्षाने पाळले पाहिजे तर 100% देशी गाई हे उत्पन्न चांगले देऊ शकते. चक्क अपार्टमेंटमध्ये 2 गायींचं पालन आणि गायींच्या पंचगव्यापासून तब्बल 64 आयुर्वेदिक उत्पादनं एखाद्याने तयार केली आहेत असं कोणी सांगितलं तर त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे कल्पनाचित्र नसून वास्तव्यात घडलंय. पुण्याच्या कात्रज भागातील सुखसागर नगरात राहणाऱ्या आणि 12वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या तरुणाची कहाणी रंजक आणि तेवढीच प्रेरणादायी आहे. अमर याने अपार्टमेंटमधील कार पार्किंगच्या जागेत 2 गायींचं पालन केलंय. गायींच्या दुधाचा व्यवसाय न करता ते बछड्यालाच पाजलं जातं. यातील दखल घेण्याजोगी बाब म्हणजे गायीच्या पंचगव्यापासून त्याने 64 आयुर्वेदिक उत्पादनं तयार केली आहेत. ताज्या पंचगव्याचं सेवन करण्यासाठी भल्या पहाटे त्याच्याकडे प्रामुख्याने कॅन्सरचे रुग्ण येतात. या भन्नाट कल्पनेबाबत अमर नेमकं काय सांगतो पाहूयात. नमस्कार, मी अमर पंढरीनाथ डगे, राहणार पुणे सुखसागर नगर, आणि माझं गुरुवारपेठेत प्रिंटिंगचं युनिट आहे. तिथं आपली पंचगव्याची औषधं वगैरे निर्मिती होते आणि 2018 आपण देशी गायींचं जेव्हा महत्त्व समजलं आपल्याला तेव्हा आपण शिरूर येथे गोशाळा सुरू केली आणि नंतर लॉकडाऊनमध्ये 2 गायी आपण घरी आणायचं ठरवलं आणि लॉकडाऊनमध्ये चांगलं काम सुरू झालं. लोकांची पण प्रतिक्रिया चांगली मिळाली आणि हळूहळू ते वाढत गेलं. आज पंचगव्य घेण्यासाठी कॅन्सरचे रुग्णसुद्धा येतात रोज आणि त्यांनासुद्धा 70% लोकांना रिझल्ट चांगले मिळाले आणि पॅरेलल आता आपण बाकीच्या आजारांवर पण चांगले रिझल्ट येऊ लागले गोवाधारित. देशी गाय जे आहे ते त्याच्यापासून आता आपण कॉस्मेटिक्स बनवतोय, औषधी बनतात ते आणि टेरेस गार्डनिंगसाठी खते वगैरे आपल्याकडे असतात आणि 2 गायांपासून आपल्याला आता 60,000 रुपयाचं उत्पन्न होत आहे मासिक आणि हे हळूहळू वाढतंय. गायांचं जे आम्ही सकाळी शेड्यूल असतं त्यांना आम्ही सकाळी आजूबाजूला 2-3 प्लॉट आहेत तिथं फिरायला नेतो रोज आणि ते फिरायला नेल्यामुळे 7-8 वनस्पती ते खातात त्यामुळे त्यांच्या गोमूत्रामध्ये वगैरे औषधी गुण येत आहे. दूध हा आमचा उद्देश नाही आहे. शेण गोमूत्रावर जर काम केलं तरच गायी वाचू शकते आणि बाकीच्या प्रोडक्टसाठी लिस्ट 64 प्रकारची आम्ही प्रोडक्ट्स आता बनवलेली आहेत आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि कुठलेही केमिकल वगैरे नसतात, प्रिझर्वेटिव्ह नसतात त्यामध्ये. आपली औषधी साधारण च्यवनप्राश आपण जे बनवतो ते 6 महिन्यात वगैरे संपायला लागतं, मग ते खराब होतं प्रिझर्वेटिव्ह नसल्यामुळे. मग आपण ते 5व्या महिन्यापासून जर राहिले तर गायींना पण सुद्धा आपण आहाराकडे व्यवस्थित लक्ष दिलेलं असतं कटाक्षाने. त्यांना वनस्पती तर असतात दुपारचं खाद्यामध्ये बीट गाजर वगैरे सीझन प्रमाणे आपण देत असतो त्यांना आणि बसण्याची व्यवस्था वगैरे उत्तम असते. पंचगव्यापासून आपण नस्य तुपाची काही औषधी जी नाकामध्ये सोडल्यानंतर खांद्याच्यावरती सगळी आजार कव्हर होतात आणि गोमय तेल म्हणून आपण शेणाच्या रस आणि तिळाचं तेल ह्यात सिद्ध केलेली असतात औषधं. म्हणजे गोआधारित तेल पण बनवतो आपण, तुपाची पण औषधं बनतात आणि ताजं पंचगव्य आणि गोमूत्र अर्क अशा पद्धतीची औषधं बनतात आपल्याकडे. सर्दीमध्ये तापामध्ये आपण गोमूत्राचे 3 प्रकारची औषधं बनवतो. जसं कफजन्य ताप असेल, पित्तजन्य ताप असेल आणि वातजन्य ताप असेल. त्यात आडोळसा वनस्पती, गुळवेल आणि कडूचिरा येतं असं वापरून आपण प्रकृती बघून ते ठरवतो कुठलं काढा कुठल्या ह्याच्यात द्यायचं. गायी जर दुधासाठी असेल तर ते बोनस म्हणून जर आपण घेतलं आणि शेण गोमूत्र हे मेन प्रोडक्ट जर केलं तर हे 100 गोमय 2 प्रकार असतात. धरलेल्या शेणाचे आपण वेगळे पदार्थ बनवतो त्याला गोमय म्हणतात आणि जमिनीवर जे पडतं त्याला गोबर असं म्हणलं जातं. आणि ह्या शेणापासून पण आता आपण घर वगैरे बनवायचं आपण स्वतः एक प्रयोग करतोय. येवल्या वाडीला इथं आपण घर बांधतोय माती शेणामधनं. आता आम्ही घराला सुद्धा एक भिंतीला आम्ही शेणाचं रंग दिलं आहे, जिथे औषधी बनतात तिथं सुद्धा रंग दिलेले आहेत. म्हणजे गो आधारित जर हा खर्च पूर्ण वाचतोय आपला, गायीचं शेण एवढं आणि त्या शेणाला जेव्हा आपण मारतो भिंतीला किड्यांचं वगैरे प्रमाण खूप कमी झालेलं आहे घरात. गायचं आम्ही काय औषधींसाठी जे शेण लागतं ते ब्रह्ममुहूर्ताचं लागत असतं, सकाळी 3:30 ते सूर्योदयापर्यंत. आणि गायीचं शेण आम्ही एका भांड्यात धरतो. धरलेल्या शेणाला आपण गोमय म्हणतो आणि खाली पडलेला गोबर म्हणजे त्याची ऊर्जा जी असते ती जमिनीत जाते जेव्हा आपण पकडतो आणि त्याच्यापासून आपण पंचगव्याची औषधं वगैरे बनवतो त्याचा रस वगैरे काढतो. देशी गायींचं शेणापासून वगैरे आपण औषधी बनवत होतो. त्यानंतर आम्ही अजून अभ्यास केला आमचे महर्षी वशिष्ठ गुरुकुलमचे जे गुरुजी आहे जुग्नूभाई परदेशी, आचार्य ऋषिकेश शिंदे आणि मी बऱ्याच लोकांना भेटून मार्गदर्शन घेतलं त्यांचं
आणि आज आपण 64 प्रकारची औषधं बनवत होतो विविध. आणि ह्यात कसं असतं, आपण गुरुकुलमध्ये वगैरे शिकलो तरी एक बेस तयार होतं, पण आपल्या ते रोज अभ्यास करायला लागतं. विविध मानसिक वगैरे जे असतात ना, पण आयुर्वेदिक वगैरे, त्या अभ्यास रोज करायला लागतं आपल्याला. आणि मग त्यातनं जे काही आपण बनवतो ते स्वतःवर प्रयोग करायचे आधी. स्वतःवर प्रयोग झाल्यानंतर आपण दुसऱ्यांवर ते प्रयोग केलेले. आणि माझा हात फ्रॅक्चर झाला होता, मला 4.5 लाख खर्च सांगितलं होतं दवाखान्यात. आज मी ते आपल्या पंचगावीची औषधं आणि थोडी दिनचर्या, माझ्याजवळ 70% हात रिकवर झालेले आहेत, त्याचे रिपोर्ट सुद्धा आहेत आपल्या.